आम्ही गुळव्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, आम्ही संदीप गुळवे यांना विजयी करणार. मी आणि माननीय उद्धव ठाकरे साहेब हे स्वतः अनेकांना फोन करतोय, स्वतः आम्ही अनेक ठिकाणी बैठका घेत आहोत. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्याचे धाबे दणाणले आणि मुख्यमंत्री या नाशिक जळगाव भागामध्ये फिरू लागले. पण त्यांना मला सांगायचं आहे, तुम्ही शिक्षकांच्या स्वाभिमानाचा लिलाव करू शकत नाही जसा तुम्ही इतर वेळेला करता. तुम्ही शिक्षकांना खोटी आश्वासन आता देऊ शकत नाही, कारण लोकांचा तुमच्यावर विश्वास राहिलेला नाही हे कालच्या लोकसभा निवडणुकींच्या निकालाने स्पष्ट केलेलं आहे. या विधान परिषदेच्या जागा ज्या आहेत, मग पदवीधर असतील शिक्षकांच्या असतील, या निवडणुकीत सुद्धा या राज्याची जनता मतदार शिक्षक आणि पदवीधर हे ॲडव्होकेट संदीप गुळवे यांच्या पाठीशी उभे राहतील. मला मगाशी कागद दिला की काल मुख्यमंत्री आले आणि त्यांनी काय सांगितलं, आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेने ॲडव्होकेट संदीप गुळवे यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर कालच्या सभेत मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही आश्रमशाळेचे वेळापत्रक 11 ते 5 करू आणि इतर प्रश्न सोडू. आपण 2.5 वर्ष मुख्यमंत्री आहात महोदय, मग आश्रमशाळेचे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न तेव्हा का सोडवले नाहीत? निवडणूक आल्यावर तुमचा उमेदवार आता घरी जाणार आहे याची खात्री पटल्यावर आपण आदिवासी आणि आश्रमशाळेच्या शिक्षकांच्या बाबतीमध्ये आपल्याला कंठ फुटलेला आहे. 2.5 वर्ष आपण राज्य करताय, त्याच्या आधी आपण सरकारमध्ये होता. मला आठवते माननीय उद्धव साहेब मुख्यमंत्री होते 2.5 वर्ष, त्यांच्याकडे गेलेला प्रत्येक प्रश्न त्यांनी कसा सोडवला. मधल्या काळामध्ये अंगणवाडी सेविकांचं आंदोलन मुंबईत झालं, करोना काळामध्ये अंगणवाड्या बंद होत्या, त्यांचा पगार आता द्यायचा की नाही असा प्रश्न निर्माण झाला, अंगणवाड्या बंद आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदेश काढला, अंगणवाडी सेविकांना घरपोच पगार मिळेल, त्यांची घरं चालली पाहिजे, त्यांच्या चुली पेटल्या पाहिजे. समाजाविषयी आपल्या लोकांविषयी आत्मीयता असलेला मुख्यमंत्री आणि लोकप्रतिनिधी हे अत्यंत महत्त्वाचे असतात. म्हणून शिक्षक मतदारसंघामध्ये उद्या मतदान करताना आपण ती काळजी घेतली पाहिजे. फार गमतीशीर उमेदवार इकडे उभे आहेत, साखर सम्राट उभे आहेत,